नमस्कार, माझं नाव अंकुश रूपाजी माफूर, मुक्काम भालेवाडी, पोस्ट पिसगाव, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ। मागील 5 वर्षापासून मी 155 अजित ईचं लागवड करत होतो। ह्यावेळेस माझ्याकडे 18 एकर जमिनीवर कपाशीची लागवण आहे। त्यापैकी मी ह्या शेतामध्ये 1 एकर अजित 199 ईची लागवड केलेली आहे। ह्या जातीला लागवडीला 60 ते 65 दिवस झालेले आहे आणि इला 60-65 पाती आहे, 3-4 फुलं आहे आणि आता 30 ते 35 घरामध्ये इने मोठे मोठे बोंड केलेले आहे आणि बोंडाचे आकारसुद्धा मोठे मोठे आहे। सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडानं भरगोच अशा फांद्या वगैरे केलेल्या आहे। झाडाचा हिरवा कंच कलर आहे। परत ह्या झाडाला म्हणजे जवळजवळ पाती झालेली आहे आणि बोंडाचा आकार चांगली मोठी मोठी आहे। अजित 199 ह्या व्हेरायटीला आतापर्यंत माझ्याकडून 2 डोस खताचे झालेले आहे। सुरुवातीपासूनच ह्या जातीवर किडीचा प्रादुर्भाव खूप कमी आहे। इतर जातीच्या तुलनेमध्ये मला असं वाटते का अजित 199 ही मला भरगुज उत्पन्न देईल असं मला वाटते। सध्या पहिली वेचणी चालू आहे। बोंड पूर्ण मोकळी फुटलेली आहे। झाडाला 5 पाकळ्याच्या जास्तीत जास्त बोंडे आहे। कापूस वेचणीसाठी अगदी मोकळा आहे, त्यासाठी मजुराचा खर्च कमी येईल। मला प्रति एकरामध्ये 15 ते 16 क्विंटल कापूस होण्याची मी खात्री करतो। अजित 199 ह्या वाहनाच्या 4 ते 5 वेचण्या अपेक्षित असून ज्या शेतकऱ्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायचे असेल अजित 199 वाहन हाच उत्तम पर्याय आहे। हे वाहन लागवड करून शेतकऱ्यांनी आपला भरपूर फायदा करून घ्यावा। धन्यवाद। अजित 199 मोठी बोंडे अधिक उत्पादन। अजित 199 या वाहनाची बोंडे मोठी असल्याने वेचणी सोपी होते। कमी फवारणीत हमखास व भरघोस उत्पादन देणाऱ्या या वाणाची येत्या हंगामात अवश्य लागवड करा।